नमस्कार मी प्रियां आहे प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये तर मैत्रिणी बेस्ट तसर सिल्कवर आहे काही दिवसांआधी मी या टाइपच्या साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत घेऊन आली होती ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या साड्यांचे कलर्स हे फिरत्या मध्ये कन्सिडर होत होते साडीची प्राईस अगदी इकॉनॉमिक आहे साडीचं लुक हे खूप हाई आहे साडीचं पॅटर्न हे डिफरंट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी प्रत्येक साडीवर दाखवणार आहे साडीचे मॅचिंग इयरिंग्स त्यामुळे साडीचं परफेक्ट कॉम्बो तुम्हाला तुमच्याकडे मध्ये कलेक्शन मध्ये करता येईल तर आजच्या साडीच्या कडे जाण्याच्या आधी तुम्हाला मी सांगू इच्छिते की आजच्या साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे टसर सिल्कवर टसर सिल्कची तुम्ही कोणतीही साडी घ्या मग ती सेमी असू देत प्युअर असू देत मिडियम असू देत तिचं जे फॅब्रिक आहे तिचा तो गुणधर्म आहे ती प्रॉपर अंगाला चापून सुपून बसते बॉडी शेप पटकन दिसते तुमचं जे लुक आहे ते येताना हॉट येतं आणि साडी जी आहे ती किमतीने कमी असली तरी तिचं जे लुक आहे ते खूप रिच येतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जवळजवळ दहा ते बारा फिरत्या कलरचं कॉम्बिनेशन किंवा फिरत्या कलरच्या साड्या दाखवणार आहे तुम्ही कधीही शॉपिंगला गेल्यावर तुम्ही एक दोन तीन चार असे फिरते कलर बघितले असतील पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी टोटली फिरत्या कलरचं कॉम्बिनेशन दाखवणार आहे आजच्या सगळ्या साड्यांची प्राइस आहे ती म्हणजे तेराशे एअरिंग्स मी दाखवणार आहे त्याचे दोन प्रकार आहेत एक तर शॉर्ट एअरिंग ज्याला आपण टॉप्स म्हणतो आणि दुसरे म्हणजे झुमके जे मी घातले आहे अगदी हेवी झुमके वेट याचं अजिबात नाहीये झुमक्यांचं वजन अगदी वजन रहित झुमके आहे असं अजिबात नाही की मोठे दिसत आहेत म्हणजे खूप वजन येईल का नाही पण याच्यामध्ये जे यूज केलेलं आहे याचे जे डायमंड आहे किंवा याचं जे लुक आहे ते इतकं रिच आहे की या टाइप्सचे एअरिंग्स कदाचितच तुमच्याकडे असतील असं मला वाटतं या झुमक्यांची प्राइस आहे सिक्स हंड्रेड मिक्स मॅच कॉम्बिनेशन करून आजचा जो ब्लॉग आहे तो खूप सुंदर बनवण्यात आलेला आहे बेस्ट असं साडीचं पॅटर्न आहे आणि छान अशा साड्या आहेत तर चला मग मैत्रिणी नंबर सेकंड जी साडी आहे आता मैत्रिणी ज्यावेळेस तुम्ही या साडीला परचेस करायला जाल तेव्हा मला पाठवताना साडीचा नंबर आवर्जून पाठवा कारण Uh, साड्यांचे सगळे जे, जे कलर्स आहेत ते जवळजवळ फिरते कलर आहे त्यामुळे तुमचंही कन्फ्युजन नको व्हायला माझंही कन्फ्युजन नको व्हायला तर यातला सगळ्यात पहिला कलर आहे तो म्हणजे छान पैकी असा फिरणारा जांभळा प्लस शेवाळी कलरचं कॉम्बिनेशन याच्यावर मी तुम्हाला सुंदर असे काचेचे बेस्ट असे एअरिंग दिलेले आहे तुम्ही बघू शकता ती जी झुमकी आहे अतिशय सुंदर शेवाळी प्लस जांभळ्या कलरचं मिक्सचर आहे साडीचे जे काठ आहेत ते अधिक सुंदर आहे तुम्ही साडीचे काठ अगदी जवळून बघू शकतात झाड बुट्ट आहे डिफरंट असे काट आहेत मधला जो कलर आहे तो फिरता आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला नाजूक बुट्ट येणार आहे आणि साडीची जी प्राइस आहे ती आहे तेराशे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल युनिक कॉम्बिनेशन आहे बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे आणि साडीचं जे ब्लाऊज आहे मैत्रिणींनो ते सुंदरपैकी रनिंग असं ब्लाऊज येईल प्राइस आहे थर्टीन हंड्रेड नंबर तिसरी जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान अशा बेस्ट पोपटी कलरची प्रॉपर फिरता कलर आहे तुम्ही ह्या साडीची जी शाईन आहे ती जवळून बघा गोल्डन आणि पोपटी या टाइपची शाईन आहे कोणालाही पटकन वाटेल की अरे हिने टिश्यू सिल्क घातलेलं आहे का इतकी सुंदर शाईन आहे बुट्टा अतिशय युनिक आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू तु एंड भरलेली येणार आहे साडीचं जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर खूप छान येईल साडीचा नंबर आहे तो म्हणजे तीन ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड एकसारखी येणार आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला अतिशय सुंदर प्लेन रनिंग असं ब्लाउज आहे ज्याच्यावर तुम्हाला स्मॉल बुट्टा जो आहे तो मिळेल साडीचे काट अतिशय डिफरंट आहे झाड बुट्टा नंबर चार पैकी छान असा रस्ट गोल्डन प्लस आपण याला डार्क मरून कलरचं कॉम्बिनेशन असं म्हणू शकतो याला आपण मरून कलरचे झुमके आहेत रस्ट गोल्डन कलरचा याचा मधला जो बॉल आहे तो आहे ऑल ओव्हर झुमकींवर मिरर वर्क केलेला आहे आणि याची जी प्राइस आहे तुम्हाला सिक्स हंड्रेड मरून आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे बॉर्डरची आहे ती डार्क मरून कलरची आहे मधलं जे कॉम्बिनेशन आहे ते गोल्डन कलरचं आहे साडीचं सा जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर खूप सुंदर येणार आहे कारण अतिशय युनिक म्हणजे फर्स्ट व्लॉग मध्ये जेव्हा मी या टाइपचा व्लॉग केला होता टस सेट मधला तेव्हा मी हेच कॉम्बिनेशन घातलेलं होतं जे तुम्हाला खूप आवडलं छान रस्ट गोल्डन प्लस मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे ऑल ओवर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड या टाइपची मिळणार आहे आणि साडीचं जे ब्लाउज आहे ते रनिंग तुम्हाला असं ब्लाउज येईल सुंदर छान नंबर पाच बेस्ट मिरर वर्कचे झुमके आहे ज्याचा कलर आहे डार्क पिस्ता आणि झुमक्यांची प्राइस आहे सिक्स हंड्रेड गोल्डन आणि पिस्ता कलरचं कॉम्बिनेशन आहे साडीचे जे काठ आहेत ते पेस्टल कलरचे आहेत आणि अधिक युनिक असा कलर आहे म्हणजे या टाईपचे जे कलर आहेत ते खूप डिफरंट दिसतात दिसायला सुंदर दिसतात साडीचं जे लुक आहे ते खूप सुंदर आहे साडी अंगावर घेतल्यावर लुक खूप छान दिसेल प्रॉपर पेस्टल कलरचे काट आहे पिस्ता कलरचा मधला भाग आहे ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला बुट्टा येईल ज्यावेळेस या टाईपच्या साडी जांभळ रंगावर घेतो तेव्हा त्याचं जे लुक आहे ते अतिशय सुंदर असं लुक येईल आणि साडीचं जे ब्लाउज आहे मैत्रिणीं ते तुम्हाला रनिंग असं सुंदरपैकी साडीचं ज्या टाईपची साडी अगदी त्याच टाईपचं तुम्हाला ब्लाउज येईल नंबर सहा सुंदरपैकी छान अबोली प्लस ऑरेंज कलरचा फिरता कलर आहे बेस्ट असे मिरर वर्कचे मिक्स मॅच कॉम्बिनेशन असलेले इयरिंग आहे ज्याची प्राइस आहे सिक्स हंड्रेड सुंदरपैकी छान येलो कलरचा पदर आहे याचं जे फिरत्या कलरचं कॉम्बिनेशन आहे ते आहे अबोली प्लस ऑरेंज टोनवर म्हणजे एखादं ट्रॅडिशनल लुक जे आपण म्हणतो ते ज्यावेळेस या टाईपच्या साडी आपण अंगावर घेतो तेव्हा याचं जे रिफ्लेक्शन आहे ते चेहऱ्यावर खूप सुंदर पडतं मी तर म्हणते की रंग जो आहे तो गोल्डन रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर येतं शिमार लुक साडीला असल्यामुळे साडीचं जे लुक आहे ते अधिक आहे प्राइस अगदी इकोनॉमिक आहे फक्त तेराशे ऑल ओव्हर साडी तुम्हाला इतक्या सुंदर कलरची येणार आहे शेवटपर्यंत या टाइपची साडी आहे साडीची जी बॉर्डर आहे ती देखील तुम्ही जवळून बघा साडीची जी बॉर्डर आहे ती अतिशय युनिक मोरांची आणि झाडांची बॉर्डर आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की साडी खरोखर युनिकच आहे आणि शेवटपर्यंत भरलेली सगळ्या साड्यांचे ब्लाउज हे तुम्हाला साडीसारखे रनिंग असे ब्लाऊज येणार आहे प्राइस आहे ती म्हणजे तेराशे साडीचे जे इयरिंग आहेत त्यांची प्राइस आहे एकशे सत्तर या साडीचा नंबर आहे तो म्हणजे सात नंबर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती अतिशय सुंदर अशी छानपैकी फिरत्या चिंतामणी कलरची तुम्हाला येणार आहे सुंदर पैकी छान अशी चिंतामणी कलरची प्लस बेस्ट असा लेमन येलो कलरचा पदर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला लुकवाईज खूप सुंदर येणार आहे की, की कलर फिरता आहे पण लूक जे आहे साडीचं ते इतकं सुंदर आहे की यापैकी तुम्ही कोणताही कलर घ्या मी तर म्हणेल की अशी साडी तुमच्याकडे नसेलच तर नक्की या टाइपची सिल्क साडी किंवा टसर सिल्क साडी तुमच्याकडे असा असायला हवी सिल्क आहे त्यातल्या त्यात टसर सिल्क आहे त्यामुळे अंगाला चापून चुकून बसतं मी आता या साडीचा तुम्हाला लाईव्ह याचा पदर घेऊन दाखवते की एक्झॅक्टली साडी अंगाला चापून चुकून बसेल का साडी इतकी सुंदर आहे इतकी लाईट वेटेड आहे की लुक वाईज साडी जी आहे ती अतिशय चापून चुकून बसेल म्हणजे मी तर म्हणते की या साडीची अगदी हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी घ्यायला तयार आहे तुम्ही अगदी ऑल ओव्हर भारतातून माझ्याकडे कुठूनही साडी मागवा साडी खूप सुंदर आहे अगदी प्राइस इकॉनॉमिक आहे चापून चुकून बसणारी साडी आहे आणि साडीची जी प्राइस आहे मैत्रीण ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त तेराशे ऑल ओव्हर साडी जी आहे तुम्हाला या टाईपची भरलेली येईल नाजूक असा बुट्टा आहे बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी रनिंग असं साडीचं ब्लाउज येईल साडीचा जो रंग आहे तो आहे लाईट लेमन गोल्ड येलो कलर यावर तुम्हाला डार्क गच्च लोटस चे असे सुंदरपैकी ग्रीन इयरिंग मिळतील ज्याची प्राइस आहे एकशे सत्तर साडीचा नंबर आहे तो म्हणजे आठ लाईट गोल्ड येलो कलर आहे अगदी लाईट साडीचे जे काट आहे ते सुंदरपैकी गोल्डन कलरचे काट येतील साडीचं जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर अधिक सुंदर दिसत आहे साडीचा नंबर जो आहे तो अगदी आवर्जून लक्षात ठेवा या साडीचा नंबर तुम्हाला येणार आहे आठ सुंदर अशी साडी आहे ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला प्रॉपर या टाइपची साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला रनिंग असेल सुंदरपैकी हेवी गोल्डन कार्ट ब्लाउज येईल प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे साडीचा जो पकता पकता तेरा सो कलर आहे तो आहे डार्क इंक कलर प्लस गोल्डन कलर इयरिंग्स खूप सुंदर आहे एकशे सत्तर ची प्राइस आहेत जाऊयात आजच्या साडीच्या नंबरकडे आजच्या साडीचा जो नंबर आहे मैत्रिणी तो तुम्हाला येणार आहे नाईन नंबर साडीचा जो नंबर आहे तो आहे नाईन बेस्ट असा इंक कलर आहे फिरता कलर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड यासारखी येणार आहे साडीचा जो सा कलर आहे तो हलकासा डिफरंट कलर आहे त्यामुळे लुक वाईज साडी जी आहे ती खूप रिच येईल छान येईल अतिशय छान असं लुक आहे साडीची जी शाईन आहे ते तुम्ही बघू शकता कारण साडीचा जो कलर आहे तो मोस्टली पूर्णपणे म्हणजे याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट सिल्क आहे फिफ्टी पर्सेंट फिरता कलर आहे त्यामुळे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड प्रॉपर या टाईपची येणार आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ते रनिंग ब्लाउज आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीन म्हणजे तेराशे साडीचा जो रंग आहे तो आहे सी ग्रीन कलर एक्झॅक्टली त्याच्यावरच मॅचिंग सी ग्रीन कलरचे झुमके आहेत ज्याची प्राइस आहे सिक्स हंड्रेड युनिक आहेत खूप गोड असे झुमके आहेत जाऊयात साडीच्या आजच्या डिटेल लुक कडे साडीचा नंबर आहे दहा सुंदरपैकी छान असं सी ग्रीन कलर आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू तुम्हाला या टाइप नेईल ज्यावेळेस या टाइपची सी ग्रीन कलरची प्लस डार्क असं ड्रामा कलरची काठ असणारी साडी आपण अंगावर घेतो तेव्हा लुक जे आहे ते खूप रिच येतं साडीचा फ्लो तुम्ही बघू शकता किती सुंदर फ्लो आहे साडीचा कलर अतिशय सुंदर आहे तर चला मग आता या टाईपच्या साडींची आपण मिऱ्या घेऊन बघूया प्रत्यक्षात ज्यावेळेस मी या साड्या बघती ते आहे त्यावेळेस तेराशे म्हणजे मला नाही वाटत की खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत पण लुक जे आहे साडीचं ते इतकं सुंदर आहे म्हणजे या साड्यांची अगदी नाईन्टी नाईन नाही पूर्ण अगदी हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी घ्यायला तयार आहे कारण लुक आणि साडीचं जे मटेरियल आहे ते इतकं सॉफ्टेस्ट सिल्क आहे टसर सिल्क आहे बेस्ट अशी साडी आहे साडीचं सा जे ब्लाउज आहे ते तुम्हाला रनिंग असं साडीचं ब्लाउज सा येईल सुंदरपैकी छान अशी एअरिंग आहे या एअरिंग वर तुम्हाला बेस्ट असं छानपैकी कमळांच्या पत्तींचं काम केलेलं दिसेल जे एअरिंगचा कलर आहे तो डार्क राणी आहे आजच्या साडीचा जो कलर आहे तो आहे लाईट असा बेबी पिंक कलर एअरिंग्सची प्राइस जी आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त एकशे सत्तर तर चला मग मैत्रिणीं आता आपण जाऊयात साडीच्या डिटेल लुक कडे साडीचा सा जो कलर आहे तो अतिशय सुंदर असा बेबी पिंक कलर आहे ज्याला की लाईट असा पिंक कलरचा मधला भाग आहे फिरणारा बेबी पिंक कलरचे डार्केस्ट बेबी पिंक कलरचे काट आहेत आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे साडी ज्या सा वेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस ती अधिक सुंदर दिसते आणि मेन म्हणजे साडीचा सा जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ते खूप जोड येतं डिसेंट येतं लुक वाईज साडी बेस्ट आहे साडीचे काठ इतके सुंदर आहे की जो प्रॉपर पिंक असतो एक पिंक असतो एक बेबी पिंक असतो हा जो कलर आहे मधला हा बेबी पिंक आणि गोल्डनचा मिक्सर आहे काठ तुम्हाला याचे प्रॉपर पिंक दिसतील ऑल ओव्हर साडीचं सा जे लुक आहे तुम्ही बघू शकता किती रिच लुक आहे किती छानपैकी शायनी असं लुक आहे बेस्ट गोल्डन बुट्टा आहे आणि साडीचं सा जे ब्लाउज आहे मैत्रिणी ते तुम्हाला रनिंग असं साडीचं ब्लाऊज येईल साडीचा जो फ्लो आहे तो अधिक सुंदर आहे प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे साडीचे जे इयरिंग आहेत ते अतिशय सुंदर असे आमसुली कलरचे प्लस रस्ट गोल्डन कलरचे एअरिंग आहे झुमक्या आहेत मोठे मोठे झुमक्यांची प्राइस आहे सिक्स हंड्रेड नंबर बारा मैत्रिणीनो हा जो कलर आहे तो सगळ्या साड्यांपेक्षा खूप युनिक डिफरंट कलर आहे या कलरला आपण अंगावर घेऊन बघूयात म्हणजे सगळ्या साड्यांमध्ये तुम्ही या टाइपचा जो कलर आहे तो कधीच नुसार बघितला याला आपण लाईट पिस्ता प्लस सिलेटी कलर म्हणूयात साडीमध्ये लाईट पिस्ता सिलेटी प्लस छान रस्ट गोल्डन कलरचं काम केलेलं आहे कलर युनिक असल्यामुळे तुमचं जे रूप आहे ते अधिक उठावदार दिसेल जेव्हा या साडीवर तुम्ही डार्क अशा आमसुली कलरचे एअरिंग घालाल सुंदरपैकी हाय पोनीटेल कलर कराल तेव्हा तुमचं जे लुक आहे ते खूप युनिक येईल कारण काय होतं दरवेळेस एखादे ट्रॅडिशनल कलर जेव्हा आपण घेतो त्यावेळेस लुक हे एकसारखं येतं साडीचा कलर हा मॉडर्न असला लुक मॉडर्न घेतलं की काहीतरी सुंदर ते दिसतं आणि प्राईस ही अगदी इकॉनॉमिक असल्यामुळे पटकन अफोर्ड देखील करता येतं ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाइपची तुम्ही साडीची जी शाईन आहे ती बघू शकता किती सुंदर शाईन आहे किती बेस्ट अशी शाईन आहे साडीचे जे काट आहे ते जवळून बघा अतिशय युनिक रिच काट आहेत साडीच्या काठांमध्ये देखील पेस्टल कलरचा यूज आहे आणि त्यामुळे साडीचं सौंदर्य अधिक आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड अगदी स्टार्ट टू एंड यासारखी मिळणार आहे प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे साडीचं जे ब्लाउज आहे ते सुंदरपैकी अनिंग साडीचं ब्लाउज आहे व्हिडिओच्या सगळ्यात एंडची ची साडी जिचा सा नंबर आहे तेरा हिच्यावरची एअरिंग देखील अतिशय सुंदर ट्रॅडिशनल आहे कारण साडीचा सा रंग हा ट्रॅडिशनल आहे एअरिंग संपूर्णपणे या टाइप्सच्या आहे ज्यावेळेस तुम्ही या टाइप्स एअरिंग तुम्हाला घालाल किंवा तुमचं जे लुक आहे ते अधिक ब्युटिफुल येईल सुंदर येईल साडीची प्राइस अगदी इकॉनॉमिक आहे फक्त आणि फक्त तेराशे साडीची प्राइस आहे साडीचा जो नंबर आहे तो आहे तेरा साडीचा सा जो कलर आहे मैत्रिणीनं तो आहे सुंदरपैकी गच्च बॉटल ग्रीन प्लस त्याला आपण डार्क रामा प्लस बॉटल ग्रीन कलरचे काठ म्हणू शकतो ज्यावेळेस सा आपण साडीचा सा पदर घेतो तुम्हाला मी अगदी रिसेंट म्हणजे काहीही न करता साडी अगदी शेप मध्येही न धरता साडीचा सा जो पदर आहे तो घेऊन दाखवते आहे या टाईपच्या सा साडीचा सा पदर आहे जो खूप सुंदर आहे साडी चापून सा सुपून बसती आहे किंवा साडीचं सा मटेरियल खूप सॉफ्ट आहे कदाचित त्याचमुळे साडीचा सा जो पदर आहे तो अगदी सॉफ्ट येईल आता मी तुम्हाला या साडीचे सा जरी काट मोठे असले तरी पण मी तुम्हाला अगदी याला राऊंड करून दाखवते की काट कसे येत आहेत तुम्ही बघू शकता खूप छोटीशी घडी होते कारण फॅब्रिक इतकं प्या इतकं स्वीट आहे इतकं छान आहे चापून चुकून बसणार आहे की त्यामुळे साडीचं जे लुक आहे ते अधिक उठावदार येईल ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला या टाईपने भरलेली येईल साडीची जी प्राइस आहे ती आहे तेराशे साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला या टाईपने भरलेली येईल आणि साडीचं जे लुक आहे ती खूप सुंदर आहे साडीवरचे कानातले हे अधिक छान आहे थोडेसे डिफरन्ट स्टाईपचे आहे त्याची प्राइस आहे पाचशे सत्तर साडीचे जे कानातले दाखवले त्याची साडीचं जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ती युनिक येत आहे सुंदर येत आहे आणि या टाईपच्या साड्या तुमच्याकडे नक्कीच असायला हव्या तर मैत्रिणींना असा होता आजचा ब्लॉग सुंदरपैकी छान तेरा साड्या आहेत ज्या तेराही साड्यांचा सा कलर आहे फिरता प्रत्येक साडीवरचे इअरिंग्स हे सुंदर आहेत डिफरंट आहेत छान आहेत पूर्ण छान कॉम्बो घ्यायचा आहे तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात ही साडी आवडली आहे तिचा नंबर इयरिंगचा फोटोज किंवा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि तुमचं जे सामान आहे किंवा तुमचं जे सुंदर वस्तू आहेत साडी आहे ती बुक करा प्रियांका विस्पुते नाईन डबल सेवन झिरो टू नाईन वन झिरो फोर टू हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावर साडीचा स्क्रीनशॉट पाठवू शकतात मैत्रिणी सीओडी अवेलेबल नाही आहे मी प्रत्येक ब्लॉक तुम्हाला सांगत असते बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की ताई विश्वास ठेवायचा कसा माझं प्रॉपर शॉप आहे इंदोर मध्य प्रदेशमध्ये गुगलवर जाऊन तुम्ही माझ्या ज्या शाखा आहेत त्यांच्याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन मिळवू शकतात आणि जर तुम्हाला वाटलं की ताई साडी नाही चांगली किंवा साडीचं फॅब्रिक नाही साडीमध्ये काही फॉल्ट आहे तर अगदी मी ऑन कॅमेरा तुम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट शुअरिटी देते की तुमचे जे पैसे आहे ते मी रिटर्न करेल कारण मला माझ्या साडीवर इतका कॉन्फिडन्स आहे की माझी संपूर्ण आठ ते दहा लोकांची टीम आहे जी सतत ऑनलाइनवर वर्क करत असते तुमची साडी निघताना पाच ते सहा वेळा ती चेक होते आणि तरीही असं झालं की नाही काही प्रॉब्लेम आहे तर अगदी तुमचे पैसे मी रिटर्न करेन माझी साडी मी रिटर्न घेईन त्यामुळे डोंट वरी छान साड्या आहेत सुंदर साड्या आहेत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टिकरण हो मैत्रिणी अजून ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय सो so, सगळ्यात आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा ब बाय टिक्रण थँक्यू सो मच